नाफेड चना की खरीदी के लिए पंजीयन प्रक्रिया आज से शुरू हो गई है, लेकिन अमरावती जिले में किसानों की भीड़ के कारण पंजीकरण प्रक्रिया रद्द करनी पड़ी। इस पर राकंपा विधायक अमोल मिटकरी ने राणा दंपत्ति की आलोचना की। चूंकि कोई ऑनलाइन पंजीकरण नहीं है, राज्य के उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने तुरंत विपणन निदेशक को तुरंत ऑनलाइन पंजीकरण करने का आदेश दिया। सरकार पहले से ही सोई हुई सरकार है, शिंदे फडणवीस सरकार ने तत्काल संज्ञान लिया, लेकिन मविया सरकार के 33 महीने के कार्यकाल में किसानों को नुकसान उठाना पड़ा। मुख्यमंत्री 6 महीने तक घर से बाहर नहीं निकले। मिटकरी एक कीर्तन गायक है। विधायक रवि राणा ने सलाह दी है कि खुद को मशहूर करने के लिए फालतू की बातें करने से बचे। क्या पद्धति न अमोल मिटकरी ने आज टीका के लिए नांदगाव खंडेश्वर मध्ये एपीएमसी मध्ये नाफेडच्या माध्यमातून जी हरभऱ्याची खरेदी सुरू झाली, ऑनलाइन पद्धतीने फॉर्म भरण्याचा सेंटर सुरू झालं, त्यामध्ये ऑनलाइन मध्ये काही बिघाड आला, शेतकरी जास्त जमा झाल्यामुळे त्यावर ताबडतोब राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी पणन सचिवाला सांगून ऑफलाईन पद्धतीनं त्या ठिकाणी फॉर्म घ्यायला सुरुवात केली, एका घंट्यात तोडगा काढला। अमोल मिटकरीने त्याच्यावर टीका केली। अमोल मिटकरीने मला सांगणं आहे की जेव्हा 33 महिन्याच्या सरकारमध्ये नाफेडचे सगळे सेंटर बंद होते, एपीएमसीमध्ये शेतकऱ्यांचे हाल होत होते, शेतकऱ्याचा बाण, शेतकरी, शेतकऱ्याचे पिकं वाहून गेले, त्या 33 महिन्यामध्ये तुम्ही झोपा काढल्या का? ज्या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 6-6 महिने आपल्या मंत्रालयाच्या कॅबिनमध्ये आले नाही, विदर्भामध्ये कुठला तुमचा मंत्री फिरत नव्हता, आज ही ऍक्टिव्ह सरकार आहे। जे 33 महिन्यामध्ये तुम्ही करू शकले नाही, ते आम्ही एका घंट्यामध्ये शेतकऱ्याला न्याय देतो। जेव्हा शेतकऱ्यासाठी आम्ही आंदोलन केले, तेव्हा तुम्ही आमच्या सहित शेतकऱ्यांना जेलमध्ये टाकलं, शेतकऱ्यांवर ज्या पद्धतीनं गुन्हे दाखल केले, त्या ठिकाणी आत्महत्या करतोय तेव्हा शेतकऱ्यांच्या घरापर्यंत, दारापर्यंत किंवा शेतकऱ्यांची नोंद घ्यायला कोणी तयार नव्हता। अशा प्रकारची वाईट परिस्थिती 33 महिन्यामध्ये राज्यांनी पाहिली, आणि तुम्ही ज्या पद्धतीनं वायफळ पद्धतीनं जे आज टीका करत आहे, तुम्ही त्याचं चिंतन करा। आम्ही 33 महिन्यात काय दिवे लावले, हे झोपलेली सरकार नाही आहे, महाविकास आघाडी सरकार हे झोपलेली सरकार होती। ही एकनाथजी शिंदे देवेंद्र फडणवीसांची ऍक्टिव्ह सरकार आहे, शेतकऱ्यांच्या हिताची सरकार आहे, शेतकऱ्याला न्याय देणारी सरकार आहे। तुम्ही अमोल मिटकरी जर कीर्तनकार आहे, कीर्तनामध्ये ज्या पद्धतीनं बोलतो तशा पद्धतीने तुम्ही आरोप प्रत्यारोप करून कुठेतरी कीर्तन दिल्यासारखं करता, हे कीर्तन नाही आहे, हे ऍक्च्युअल करावं लागते। काम करणारे लोक आम्ही, काम करणारी सरकार आहे। फक्त कुणावरही टीका करायची, टिप्पणी करायची आणि कुठेतरी आपली टीआरपी वाढवायची हा धंदा अमोल मिटकरींनी बंद करावा, आणि 6 महिन्यामध्ये शेतकऱ्यांसाठी जे आम्ही कामं केले, हे शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जासाठी आम्ही ज्या पद्धतीने मेहनत केली, तुम्ही ते 33 महिन्यामध्ये करू शकले नाही। म्हणून या अमोल मिटकरींना माझा इशारा आहे की अशा प्रकारचं वायफळ टीका केल्यापेक्षा तुम्ही 33 महिन्यात काय दिवा लावला ते आधी सांगा। BCN न्यूज के लिए अभिषेक पानसी की रिपोर्ट।